सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन झालं. म्हटलं चांगलं आहे, म्हटलं चांगली इमारत होती, आम्ही माहिती घेतली. तर काका सदर इमारतीचा प्रस्ताव नाही, या इमारतीला नगरपालिकेच्या बजेटमध्ये एक रुपयाची पण तरतूद नाही, त्याची तांत्रिक मान्यता नाही, त्याची कसलीच मान्यता नाही. पण नारळ फोडून गाणी गाऊन लोक मोकळी झाली. आता आमचं म्हणणं आहे की उगाच गाणी गाण्यापेक्षा हे काय मी सांगू, कसं कसं सांगू, नेमकी लाज कशाची वाटती ती एकदा आम्हाला सांगा, म्हणजे एकदा सातारकरांना ते कळू दे. हे आता असले हे नेहमीचे टॅक्टिक्स आणि नेहमीचं 10 मिनिटं रडायचं, ह्याच्या पप्पी घ्यायची. आता मी जातो आता पारिक काकांची पप्पी घेऊन जातो, म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटलं पाहिजे. आता ह्या ह्याच्यावर सगळं आलेलं आहे, रडारडी गाणं गायचं वगैरे. आपण कामं सांगा, 5 वर्ष तुम्हाला सत्ता दिली, तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करणार म्हणून सांगत होता, सर्वसामान्य स्त्रीच्या हातामध्ये अधिकार देणार म्हणून सांगत होता, कुठं गेलं हे सगळं, ह्याचा कुठेतरी उत्तर आता ह्या सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली पाहिजे. नुसतं 5 वर्षातला कारभार सातारा विकास आघाडीचा, त्यांच्या नेत्यांचं दुर्लक्ष, टक्केवारी, नुसती बिलं काढणं, नुसते नवीन नवीन प्रकल्प मोठ्या नावानं आणायचे आणि अर्धवट सोडून पैसे घ्यायचे त्यातून, हे सगळे जे आहे ते आपण बघितले. त्यामुळं आता पुढच्या ह्याच्यामध्ये पुढचे 5 वर्ष सातारा आणि हा अर्धवाडीतला नवीन आलेला भाग ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण